नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुन्हा एकदा पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजे 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस शक्यत आहे. छोटीशी अपडेट आहे, पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर बघूया. सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, तोंडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता असून सिंधुदुर्गपेक्षाही जोर जास्त राहील रत्नागिरीकडे. राजापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस, तसेच रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता असून माखजनकडे देखील पाऊस जोर जास्त राहील. कोयना आणि पाटण या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर गुहागर, चिपळूण, खेड, दापोली या सर्व काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस हा 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचा, गोरेगाव, दिवेघर, रोहाला वासा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस हा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. तसेच रायगड जिल्ह्याकडे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील. अलिबाग, चोंडी, पिंजरी, पेण, शिरावली, खोपोली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. नेरळ, नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस हा पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. ठाणे आणि उल्हासनगर या ठिकाणी देखील जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. शहापूर, वाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र वसई, विरार, पालघर या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. सफाले, गोदमल व मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पावसाचा जोर या ठिकाणी ओसरलेला बघायला मिळू शकतो. पुढील 3 दिवसांमध्ये जोर कमी आहे. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कमळेश्वर, दोरली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये. परशिवणी, वाघोली, कामपट्टी या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे. पुन्हा एकदा पावसाचा जोर विदर्भामध्ये वाढत आहे. तर कोडाली, काटोल, नरखेड मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता ही पुढील 3 दिवसांमध्ये आहे. आणि भंडारामध्ये भंडारा, मौदा, रामटेक, तुमसर या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. रामटेककडे जोर थोडा कमी राहील. जोरदार पाऊस उमरेड, खिरगाव, भिवपूर, पवनी, कोतंगाव, वडियल या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, गोंदियामध्ये गोंदिया, लांजी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. वारासिवनी, बालाघाट, तिरोरा, साकोली, देवरी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. देवरीकडे जोर थोडा कमी राहील. आणि गडचिरोलीकडे बघितलं असता गडचिरोलीकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. मार्कासा, लाडजोळी, देसाईगंज, आरमोरी सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा. मुरुमगाव, कापसीकडे जोर थोडा कमी राहील. गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपनपल्ली या सर्व काही परिसरामध्ये जास्त ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. आणि गडचिरोलीपेक्षाही जोर जास्त राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये. राजुरा, चंद्रपूर, भद्रपती मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये आहे. तर मोहर्ली, कुटवाडा, चारगाव, बिके, चिमूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पुढील 3 दिवसांमध्ये 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि यवतमाळकडे बघितलं असता पांढरकवडा या ठिकाणी जोर जास्त राहील. पुन्हा एकदा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पांढरकवडा तसेच आसपासच्या लगेच्या परिसरामध्ये पेंढारी, परवा, घाटंजी, मोहडा, करंजी या सर्व काही परिसरामध्ये आहे. कॅप, रुई, दिग्रज, दारवा, नेर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. यवतमाळ, बाबुळगाव, फलेगाव, कलाम, जोधमुहा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि वर्धामध्ये देवळी, कोल्हापूर मध्यम स्वरूपाचा, वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी देखील पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे. लाडगड, वातोना, आर्वी, तळेगाव, कारंजा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये आहे. आणि अमरावतीकडे देखील जोर वाढत आहे. अमरावती, मोझरी, मोर्शी, ओरड मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. अचलपूर, चिखलदारा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि अकोलामध्ये बघितलं असता पुढील 3 दिवसांमध्ये अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. अकोट आणि तेल्हारा या ठिकाणी मात्र पावसाचा जोर कमी बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये. पातूरकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता उत्तर भागाकडे मरसूळ, मालेगाव, वाशिम मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. मंगळूरपेर, कारंजा, खेडा या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पुढील 3 दिवसांमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. वाशिम, रिठाड, रिसोद या ठिकाणी जोर कमी आहे. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आणि बुलढाणामध्ये लोणार, मेहकर हलक्या मध्यम स्वरूपाचा, देऊळगाव राजा या ठिकाणी जोर कमीच राहील. हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. मोहरा, चिखली, बुलढाणा, मोठ्याला, खामगाव हलक्या
मध्यम सरींची कथा पुढील 3 दिवसांमध्ये तर मलकापूर जळगाव जावमध्ये या ठिकाणी पाऊस जोर कमी आहे. तर मित्रांनो खंदेशामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे. जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या मध्यम सरींची कथा या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये यावल हिरापुर आडगाव आडवड चोपडा काठोरे सर्वत्र हलक्या मध्यम सरी पुन्हा एकदा बघायला मिळू शकतात. पुढील 3 दिवसांमध्ये धरंगाव एरंडोल अमळनेर पोरोळा तसेच पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोधवड सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. धुळे जिल्ह्याकडे देखील जोर वाढत आहे. या ठिकाणी धुळे तसेच आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये धुळे अंजंगावरी कापडणे आर्वी बुरकुण बाबरे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. साक्री तालुक्याकडे जोर कमी राहील. चिमठाणे धोंडाईचा शिरपूर सिंदखेडा पावसाची शक्यता फार काही नाही. नंदुरबारकडे मात्र वातावरण कोरडे राहील. पावसाची शक्यता फार काही नाही पुढील 3 दिवसांमध्ये. तसेच नाशिककडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याकडे देखील पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे. हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. सापुतारा वणी हलक्या सरींची शक्यता आहे. सटाणा देवळा चांदवड हलक्या मध्यम सरी पुढील 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळू शकत आहे. मनमाड आणि येवला तालुक्याकडे जोर थोडा जास्त राहील. तसेच निफाड नाशिक सिन्नर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. त्र्यंबक आणि इगतपुरी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगाव आणि श्रीरामपूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. संगमनेर आणि अकोला तालुक्याकडे मात्र जोर कमी राहील. संगमनेरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. अकोला तालुक्याकडे हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. रावरी बांबुरी गोळेगाव बगूर पाथडी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे. अहमदनगर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. राळेगाव काडा जामखेड हलक्या सरींची शक्यता असून कर्जत शेवगाव या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील. श्रीगोंदा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. पारनेर सुपे या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. पुढील 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी फार काही नाही. पारनेर सुपे अहमदनगर वातावरण कोरडे राहील. आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता जुन्नर माणसं चाकण पुणे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. मात्र अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. दक्षिणेला पावसात जोर वाढत आहे. सासवड लोणद फलटण बारामती या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय. साताराकडे जोर जास्त राहील. तसेच मेधा उसपोट सौराट रहशे शिंग्या वडी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. कोरेगाव रहिमतपूर अणदाह वडूच काठाव निदाल देवडी मोलादरा की सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पुढील 3 दिवसांमध्ये 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूज पेलिव या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस. तसेच या ठिकाणी पंढरपूर माहूळ इचलगाव सांगोली सोलापूर अक्कलकोट सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पुढील 3 दिवसांमध्ये आहे. जत संख या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. सांगलीमध्ये सांगली तासगाव बेटा मायानी कुची नागास तसेच कुरुंदावड कुडा चटणी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. काही ठिकाणी भागबद्दल जोरदार पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतोय. आणि कोल्हापूरकडे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी तसेच इस्लामपूर नरसिंहपूर हा जो सर्व काही परिसरामध्ये ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. कोकरोड मलकापूर परोळा संगोळ गगनबावडा राधानगरी बेदरी गारगोटी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. संभाजीनगरकडे पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे पुढील 3 दिवसांमध्ये. दौलताबाद एलोर गुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे. फुलंब्री रामगाव पिशोर सिल्लोड या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी सेंद्रामेडीसी पिपरी काचोड पाचोड हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. आणि धरण क्षेत्राकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. जोर जास्त राहील या ठिकाणी गंगापूर आणि वैजापूरकडे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. उत्तर भागकडे जाफराबाद समतनगर असनाबाद दाबाडी भोकरदन हलक्या सरींची शक्यता आहे. बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर सर्वत्र हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. पातूरकडे या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील. आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा. तानवाडी रामशोगव छोटा मुळू रोमापूर सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे. बीड गेवराई उमापूर गेवराई आणि उमापूरकडे जोर कमी आहे. बीडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा माजेलगावकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तर आंबेजोगाईकडे मात्र जोर जास्त राहील. मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि धाराशिवकडे कळंब मासा तारखेड या ठिकाणी जोर थोडा कमी राहील. तारखेड बूम पाथरोड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तसेच येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद देवबेलीम तुळजापूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. लातूरकडे जोर जास्त राहील. लातूर औसा निलंगा शोणपाल उदगीर सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. तसेच या ठिकाणी बघू शकता अहमदपूर बाळापूर मध्यम स्वरूपाचा. परळी गंगाखेडकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. आणि परभणीमध्ये झरी बोरी जिंतूर सेलू पाथरी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भागबद्दल जोरदार पाऊस.
नांदेड जिल्ह्याकडे पूर्ण बासमत मध्यम स्वरूपाचा नांदेड वागळा भोकर पेठउमरी धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर मुख्य कंधार बांसवाडा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पुढील 3 दिवसांमध्ये आहे. हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा किनवटी 14 सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पुढील 3 दिवसांमध्ये आहे. आणि हिंगोलीमध्ये बघितलं असता तर या ठिकाणी सापदगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसदानंदा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागवतला जोरदार पाऊस देखील पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.